शिवराय, आज थोर स्वातंत्र्य सैनिक सहकार मर्षी तीर्थरू भाऊसाहेब थोरात आणि स्वातंत्र्य सैनी सेनानी हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं आणि त्यांना अभिवादन करण्याकरता म्हणून आणि त्याचबरोबर गेली 13 वर्ष त्यांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातोय ते पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख आणि आपल्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार सिद्धरामय्याजी, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत पितृजी चव्हाण, माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आलेले कर्नाटकचे सगळे मंत्री, त्याचबरोबर आज ज्यांनी आम्हाला आजचा क्षण, आजचा दिवस आणि ही संधी जी उपलब्ध करून दिली ते आपल्या सर्वांचे नेते, आमचे विधिमंडळ नेते, माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माजी मंत्री, विद्यमान आमदार, माजी आमदार, त्याचबरोबर आजचे पुरस्कार ज्यांना पुरस्कार या ठिकाणी वितरित झाला ती सर्व मान्यवर मंडळी, माझ्या समोर बसलेली सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, खरं तर बाळासाहेब, मला उद्धव साहेबांचा फोन आला, ते म्हणाले बाळासाहेब थोरातांची इच्छा आहे. आता खरं काय खोटं काय मला माहीत नाही की या कार्यक्रमाला भास्कररावांना पाठवा असं उद्धव साहेबांनी मला सांगितलं. मी साहेबांना म्हटलं मला काही ते जमणार नाही आणि मग आमचे नेते आदित्यजी ठाकरे यांचा मला 3 वेळा फोन आला की आपल्याला बाळासाहेबांना नाराज करून चालणार नाही आणि म्हणून तुम्हाला जायला हवं. ठीक आहे, नेत्याने आदेश दिल्यानंतर या ठिकाणी येणं आमचं कर्तव्य आहे. 5 तारखेला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादाजी दानवे यांच्या मुलाचं लग्न संभाजीनगरला होतं आणि कोकणामधून महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये जायचं म्हटलं तर 4, 6, 7, 8, 10 तास हा गाडीनं प्रवास केल्याशिवाय कुठल्याही भागामध्ये जाता येत नाही आणि म्हणून संभाजीनगरला मी 11, 11:30 तासांचा प्रवास करून 5 तारखेला गेलो आणि काल बाळासाहेब तुमच्या ह्या साम्राज्यामध्ये आलो. मला तुमच्या ह्या साम्राज्याचं वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द तर कमी आहेतच, पण काल मी इथं आलो आणि बाळासाहेबांचा विनम्र स्वभाव हा तुम्ही आयुष्यभर अनुभवतात आहात, ते स्वतःहून माझ्या स्वागताला उभे राहिले. मी त्यांना अशी विनंती केली होती की बाळासाहेब तुमच्या ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्था मला बघायच्या आहेत आणि मग बाळासाहेबांनी पहिली शैक्षणिक संस्था त्यांची मला स्वतः दाखवली आणि माझी पंचायत व्हायला लागली की बाळासाहेबांबरोबर ह्या संस्था बघायच्या, म्हणजे कसं काय फिरू शकतो एवढ्या सिनियर माणसाजवळ. आणि म्हणून बाळासाहेबांना विनंती केली की बाळासाहेब तुम्ही जर माझ्याबरोबर फिरलात तर माझी अडचण होईल. अर्थात बाळासाहेब पण वाटच बघत असावे भास्कर असं कधी म्हणतोय ते, कारण त्याला आजच्या कार्यक्रमाची तयारी करायला जायचं असावं कदाचित. बाळासाहेब काल मी तुमच्या संस्था फिरलो, मी तुमचा साखर कारखाना बघितला, मी तुमचं जनरेशन कशा पद्धतीनं तयार होतं ते पाहिलं, तुमच्या साखर कारखान्यातील संपूर्ण अध्यावत अशा प्रकारची जर्मन पासून आणलेली मशिनरी मी सगळी बघितली, तुमच्या साखर कारखान्यामध्ये येणारा ऊस, या ऊसाचा सुद्धा किलो आणि किलो ज्या पद्धतीने तुम्ही वजन करता आहात ते मी अनुभवलं, त्या ऊसापासून येणारा वजन म्हणजे त्याचं झालेलं वजन, त्यापासून तयार केलेली साखर आणि त्या साखरेनंतर तिथं निर्माण होणारी मळी आणि त्या मळीपासून पुढचं केलेलं बाय प्रॉडक्ट
हे मी बघितलं आणि हे बघितलं आणि मी पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही या ठिकाणी या मोलॅसिस पासून दारू बनवता काय? बाळासाहेब तुमचे अनिल शिंदे मला वाटतं आणि दुसरे तिथं मला मावा माझ्याकडून राहून गेली, ते तुमचे जे MD होते ते MD असे मला म्हणाले की आम्ही सगळं काही बनवतो मोलॅसिस पासून, म्हणजे उसाच्या चिपाडापासून आम्ही त्या ठिकाणी वीज निर्मिती करतो, आम्हाला पर डे 10 MW विजेची गरज आहे, पण आम्ही प्रत्यक्षपणे 30 MW वीज तयार करतो, 20 MW आम्ही गव्हर्नमेंटला विकतो। आम्ही हे सगळं मी त्यांना विचारलं की ह्याला फ्युएल काय तुम्ही देता, त्यांनी सांगितलं की आम्ही उसाची चिपाडं देतो, म्हणजे फ्युएल म्हणून उसाची चिपाडं द्यायची, उरलेल्या उसाच्या चिपाड्यापासून पुन्हा पॉवर जनरेट करायची आणि त्याच्यापासून तयार झालेली जी राख आहे त्या राखेचं सुद्धा उत्तमातलं उत्तम अशा प्रकारची खत काढण्याची प्रक्रिया तयार करायचं, खत तयार करायचं, इथपर्यंत तुम्ही सगळं करतात। पण मी प्रश्न विचारला की बहुतेक साखर कारखान्यामधून या मळीपासून दारू बनवली जाते का? तर तुमच्या MD सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी भाऊसाहेब थोरातांनी सांगितलंय की इथं शेतकऱ्याला लागणार शेती करता म्हणून, शेतकऱ्याच्या घरामध्ये जाण्याकरता म्हणून, जे जे म्हणून काही ऑर्गॅनिक करता येईल ते सगळं करूया, पण आपल्या कारखान्यामध्ये दारू आपण तयार करायची नाही, हा पहिला कारखाना मी आपल्याला बघितला। बांधवांनो भगिनींनो, माझ्यानंतर बरेच वक्ते बोलणार आहेत, पण मला आजच्या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं मला आपल्या महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, देशाला सांगितलं पाहिजे की आज कोणाला तरी एखादा पुरस्कार दिला जातो आणि मग पुरस्कारकर्त्यांची भलावण करायची म्हणून कोणतरी शब्द प्रयोग करतात की या देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं, ते 2014 साली स्वातंत्र्य मिळालं, अशा पद्धतीचे पुरस्कार घेणारे सांगतात। एका बाजूला देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्वातंत्र्याचा 75 वर्ष म्हणून अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतायत, आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सरकारकडून कोणाला तरी पुरस्कार, एवढ्या लवकर मला कंटाळू नका, आता तर कुठं सुरुवात झाली आहे, मिस्टेक असेल। आणि म्हणून ते आम्हाला सांगताय की खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं। मी मगाचपासून कालपासून सारखा विचार करतोय की भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे ही दोन माणसं या संगमनेरला लाभली, दोन माणसं या संगमनेरला मिळाली, दोन माणसं ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक तर देशाचं वाटोळं लावतात किंवा दोन माणसं एकत्र येतात त्यावेळेला संगमनेर तयार करतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काय या संगमनेर मध्ये काय कमी काय? या नगरमध्ये 14 ते 15 तालुक्यामध्ये तालुके आहेत आणि या सगळ्या 14 ते 15 तालुक्यामध्ये जे संगमनेर मध्ये आहे ते महाराष्ट्रामध्ये नाही, अशा पद्धतीचं संगमनेर या दोन माणसांनी घडवलं, दोन माणसांनी घडवलं देशाला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं म्हणून सांगितलं जातं। माझा प्रश्न तुम्हा सर्वांना, जर देशाला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं तर 1942 साली महात्मा गांधींनी उभी केलेली चळवळ चले जाव ही चळवळ, त्या चळवळीमध्ये आपल्या सहकार मर्षी भाऊसाहेब थोरातांनी सहभाग घेतला आणि त्यांना 1943 साली जेलमध्ये जावं लागलं। 1943 ते 1944 पर्यंत त्यांनी जेलमध्ये काढलं, मग ते कशाकरता गेले होते जेलमध्ये? स्वातंत्र्य जर 2014 साली मिळालं तर ते कशाकरता जेलमध्ये गेले होते? आणि म्हणून खोटा इतिहास सांगितला जातोय। आज दुसरी गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की सगळे आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर राज्यकर्त्यांवर टीका करतात की हे आमदार झाले, मंत्री झाले, खासदार झाले, बाळासाहेब मंत्री झाले, आमदार झाले, नेते झाले, म्हणून ते ह्या संस्था सगळ्या उभ्या करू शकले। माझा प्रश्न आहे, मी संपूर्ण भाऊसाहेबांची संपूर्ण कारकिर्द पुन्हा 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 वाचत होतो, आता देखील वाचली, किती वर्ष होते भाऊसाहेब या राज्यामध्ये आमदार म्हणून? भाऊसाहेब फक्त
अठ्याहत्तर ते ऐंशी दोनच वर्ष मला वाटतं आमदार होते. भाऊसाहेबांनी नंतर ठरवून टाकलेलं असावं की आमदारकीपेक्षा एक सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्याचा नेता म्हणून मी अक्क उजाड या ठिकाणी उभं करू शकतो. हे जिवंत उदाहरण या ठिकाणी भाऊसाहेबांनी आपल्या या संपूर्ण आयुष्यामध्ये घालून दिलं. बाळासाहेब मी तुमची दूध संस्था बघितली, बाळासाहेब तुमची पाणी वाटपाची अभिनव अशा प्रकारची कल्पना, अभिनव अशा प्रकारची कल्पना. ही पाणी वाटपाची कल्पना मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय आपको तो शायद मराठी समजती की नाही समजती मुझे मालूम नहीं, लेकिन पूरे देश में पानी का वाटप, पानी का यूटिलाइजेशन कैसा करना, ये उत्तम प्रकार उत्तम टाइप का मॉडल और अगर किसने डेवलप किया हो तो संगम देव में बाला साहब के साथ में कह सकता हूं, ये दावे के साथ में कह सकता हूं. बाला साहब तुमच्या दूध केंद्रावर पण मी गेलो, दूध केंद्रावर गेलो, मी बघितलं तुमच्या सोसायटीवर, तिथं गेलो, तिथं तुमच्या दुधाची फॅट काढण्याची पद्धत बघितली, तुमच्या दुधाचं स्निग्ध पदार्थ काढण्याची पद्धत बघितली, त्या दुधाची डिग्री कशी घ्यायची ती मी बघितली, त्याच्यामध्ये किती फॅट असली पाहिजे, किती असायला पाहिजे, आणि विशेष म्हणजे दुधाचं वजन, दुधाचं वजन सुद्धा घेत असताना एक 20 लिटरचा कॅन ओतायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर वरती टाकायचं, हे बाळासाहेबांच्या त्या दूध संस्थेमध्ये मला बघायला मिळालं नाही. तर ते वजन ऑटोमॅटिक कॉम्प्युटराइज ग्रॅम वाईज वजन या ठिकाणी होताना मी स्वतःहून बघितलं. ग्रॅम वाईज वजन, ते वजन किती होईल, तुझे पैसे किती झाले, हे दुसऱ्या मिनिटाला शेतकऱ्याच्या घरी, म्हणजे दूध टाकायला कोण आला असेल एखादा माणूस त्यांचा, तर त्यांनी सांगण्याची गरज नाही, तर दुसऱ्या मिनिटाला त्याच्या घरी कळण्याची व्यवस्था ही बाळासाहेब तुम्ही या ठिकाणी केलीत. तुमची पाणी व्यवस्था बघितली, तुमची शाळा बघितली, 1100 मुलींचं उत्तम अशा प्रकारचं वसतिगृह पाहिलं, 1200 मुलांचं वसतिगृह पाहिलं, 11000 मुलांना तुम्ही आज शिक्षण देताय, 11000 मुलांना, 11000 मुलांना शिक्षण देताय. आणि त्याच्यात अभिमानाची गोष्ट की बाळासाहेब मला सांगत होते की या सगळ्या संस्थांमध्ये जर जास्तीत जास्त शिकले असतील कोणमधल्या शेतकऱ्यांची मुलं शिकले आहेत, कोणी इंजिनियर झाला, कोणी प्राध्यापक झाला, कोणी डॉक्टर झाला, कोणी वकील झाला, पण फक्त बाळासाहेबांसारखा राजकारणी नाही कोणी झाला, तेवढं एक बरं झालं. नाही म्हणजे चांगल्या अर्थानं बोलतोय मी, ते वाईट अर्थानं बोलत नाही, कारण ही फुकटची स्पर्धा, खोटी स्पर्धा, अर्थात बाजूच्या मतदारसंघातून कोणतरी करतच असेल तुमच्यावर स्पर्धा, नाही असं नाही, पण मला वाटतं तुम्ही तुमच्या थंड डोक्याने त्याचं ऑपरेशन व्यवस्थित करता. म्हणजे बाळासाहेबांची मी माहिती वाचत होतो, ते बाळासाहेब वकील आहे ते मला कळलं, पण बहुतेक वकिलीत खरी डिग्री तुमची नसावी, डॉक्टर ही तुमची खरी डिग्री असावी, कारण डॉक्टर एखाद्याचं ऑपरेशन करताना काटा घेतो, कात्री घेतो, सुरी घेतो, टाके मारला सुई घेतो, दोरा घेतो, एवढं करून रक्त येतं, ते रक्त दिसू नये किंवा ते रक्त थांबावं म्हणून तो त्याला बर्फ लावतो. पण बाळासाहेब हे सगळं ऑपरेशन करण्याकरता यातलं कुठलंही इन्स्ट्रुमेंट घेत नाहीत, डायरेक्ट बर्फाची सुरी घेतात, ते एखाद्याचं ऑपरेशन करून टाकतात, ऑपरेशन पण होतं आणि रक्त पण येत नाही. असे तुमच्यासारखे विषय काहीतरी बोलावं असं नाही, खर कुठेतरी कनेक्शन बाबा लूज आहे मला वाटतं. आणि म्हणून माझ्यापेक्षा बोलणारी अनेक माणसं या ठिकाणी आहेत, सगळ्या समोरच्यांना बसलेल्यांना थोडीशी मी राजकीय टोलीबाजी करावी असं वाटत असेल, करावी काय, पण हा कार्यक्रम राजकीय नसल्यामुळं मी फार काय राजकीय टोलीबाजी या ठिकाणी करणार नाही. पण मी तुमची बँक बघितली, पतपेढी बघितली, राजहंस दूध संघ बघितला, हे सगळं मी तुमचं बघितलं. तुमच्या लोकांनी काल काय, तुम्ही काय गुप्तरित्या काय आदेश दिला होता मला माहित नाही. एकंदर 72 जिने मला चढवले आणि उतरवले, 72 जिने चढवले, कारण प्रत्येक संस्थेमध्ये त्यातला MD वेगळा, तो माझ्याबरोबर फक्त 4 जिने चढायचा, 4-5च. मी पुढचीकडे गेलो की दुसरा MD तयार, त्याला वाटायचं हा पहिल्यांदाच माझ्याकडे आला, हा पहिल्याच चढतोय, चढ इकडे वरती.
चल साखर कारखाना बघायला, चल कोल जनरेशन बघायला, चल क्रशिंग बघायला, चल कशा पद्धतीनं साखर वेगळी होते ते बघायला, ठीक आहे, हे बघण्यामध्ये मला खूप आनंद वाटला. परंतु एक बाळासाहेब मला गोष्ट कळली नाही. गेल्या वर्षी आपला महाराष्ट्राचा एक अर्थसंकल्प मांडला गेला, त्या अर्थसंकल्पाला पंचामृत हे नाव दिलं गेलं होतं, आठवतं का तुम्हाला? पंचामृत, राज्याचा अर्थसंकल्प, पंचामृत. आता मला वाटलं होतं की ते मांडणारे पंचामृतवाले असल्यामुळे त्यांनी ते दिलं. आणि म्हणून त्यांनी ते दिलं. पण मला वाटतं हे अमृत ही आयडिया त्यांना तुमच्याकडून मिळालेली दिसावी, कारण तुम्ही इथं अमृत वाहिनी शेती व शिक्षण संस्था उभी केलेली आहात. बांधभावानु भगिनीनो, काय दोन माणसं एकत्र आल्यानंतर काय करू शकतात? एक तर चांगलं घडवू शकतात, नाही तर वाटोळं करू शकतात, हे आपण आज बघतोय. दोन माणसं एकत्र आली, अण्णासाहेब शिंदे आणि भाऊसाहेब सोहरा थोरात, आणि या भागाचं संपूर्ण सोनं 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 आणि सोनं केलं, आणि पुढच्या 5-10 पिढ्या ते करून ठेवलंय. कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या त्याच्या अल्प कालावधीमध्ये. पण ते पंचामृत मत जेव्हा मांडला गेला अर्थसंकल्प, तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षाचे लोक आहोत, आम्हाला पंचामृत. एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर गेले, त्यांना प्रसाद आणि त्यांना सगळा महाप्रसाद, सगळं स्वाहा चाललं होतं. पण बाळासाहेब, तुम्ही तुमच्या दूधसंघाला राजहंस नाव दिलं, शिक्षण संस्थेला वेगळं नाव दिलं, त्याचबरोबर शेती आणि शिक्षण विकास संस्थेला अमृत हे नाव दिलं. बांधवानो भगिनीनो, जग बदलतंय, सातत्यानं निगेटिव्ह भूमिका मांडली जाते, विरोधाला विरोध केला जातोय. आज या ठिकाणी संस्था उभ्या करणं ही सामान्य गोष्ट नाही. विचारा प्रश्न आपल्या मनाला, या ठिकाणी जे सगळ्या क्षेत्रातलं जे ठिकाणी जे जे तंत्रज्ञान अवगत झालंय, शिक्षण अवगत झालंय, पोटा पाण्याचा प्रश्न इथं सुटलाय, ह्या सगळ्या गोष्टी जर सरकारला करायच्या शक्य असत्या, ते सरकारकडून शक्य झालं असतं काय? कदापि झालं नसतं. अशा प्रकारचे लोक या ठिकाणी उभे राहिले. 1959 साली बाळाबाप्या आमच्या भाऊसाहेबांनी साखर कारखाना काढायला ठरवलं. 1967 साल त्यांना उजाडलं. पहिल्या वेळेला 400 टनाचं क्रशिंग, 800 टनाचं क्रशिंग, 12 टनाचं क्रशिंग, आणि आज 7,500-8,000 टनाचं क्रशिंग या साखर कारखान्यामध्ये होत आहे. आणि त्यातून शेतकऱ्याचं या ठिकाणी निश्चितपणे भाग्य उजळलंय. आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या या 7 पिढ्यांकरता खरोखर बाळासाहेब थोरात आणि भाऊसाहेब थोरात यांनी खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला अमृत म्हणजे संजीवनी दिलेली आहे, असंच माझं स्वतःचं मत झालेलं आहे. आणि अशा एका पवित्र कार्यक्रमाला अशा कार्यक्रमांमध्ये खरं तर आम्हाला जायची सवय कमी आहे खरं सांगायला गेलं तर. परंतु ह्या पवित्र कार्यक्रमाला माझ्यासारख्या माणसाला बोलवलं. आज शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं हे दोन महान माणसं त्या माणसांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलावलं, आमचा मान सन्मान केलात, आमचा आदर सत्कार केलात, त्याबद्दल माझे पक्षप्रमुख